आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकातील नाराज आमदारांचा भाजपा फायदा घेणार का? भाजपाच्या हालचालीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. कर्नाटकात नुकत्याच स्थापन झालेल्या काँग्रेस जेडीएस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक काँग्रेस आमदार नाराज आहेत. या नाराज काँग्रेस आमदारांना भाजप हाताशी घेऊन त्याचा राजकीय लाभ घेणार काय, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर कर्नाटकात राज्यात अनेक वेळा पक्षातून विजयी झालेल्या आमदारांना चालू मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. पण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने 38 जागा घेतलेल्या जेडीएसने काँग्रेस सोबत युती करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावेळी काँग्रेसला खूपच तारेवरची कसरत करावी लागली. अनेक आमदार नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करत असताना अनेक फॉर्म्युले वापरावे लागले. तरी अजूनही काही आमदार नाराज असल्याचे चित्र सध्या कर्नाटकात दिसत आहे. त्यामुळे या सर्व नाराज आमदारांचा भाजप येणाऱ्या काळात कितपत फायदा घेणार हेही पाहावे लागणार आहे. महानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.